आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। मी गुरुचरणी कोटी कोटी वंदन करते। आज 3 जानेवारी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस। हा दिवस आपण महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपण सर्वजण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करूयात। तर आज महिला शिक्षण दिनानिमित्त आपण ऑनलाइन व्याख्यान आयोजित केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्त्री शिक्षणाचे महत्व व सावित्रीबाई फुले यांचे कार्य या विषयावर सन्माननीय व्याख्यात्या प्रसिद्ध लेखिका कथा कथनकार आदरणीय सौ आशाताई पाटील या व्याख्यान देणार आहेत आणि पूर्वहून त्या व्याख्यान समारंभास उपस्थित प्रमुख पाहुण्या सन्माननीय लेखिका सौ आशाताई पाटील, कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय श्री ढाले सर, सन्माननीय पर्यवेक्षक आदरणीय श्री फुलारी सर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षक इतर कर्मचारी आणि आमचे सर्वांचे लाडके विद्यार्थी, आपण सर्वांचं आजच्या या व्याख्यान समारंभात मी खूप खूप स्वागत करते आणि सर्वांना यथोचित नमस्कार करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्याख्यात्या सौ आशाताई पाटील यांचा मी अल्पसा परिचय करून देते। तर लेखिका सौ आशाताई पाटील लेखन, वाचन, कथा कथन, नाट्याभिनय असे छंद त्या जोपासतात। विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी 12 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे आणि त्यापैकी तब्बल 5 पुस्तकं पुरस्कार प्राप्त आहेत आणि अत्यंत अभिमानाची बाब हिंदी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांकरता या सुलभ भारतीमध्ये त्यांनी लिहिलेला वाचनाचे वेळ हा पाठ समावेशित केलेला आहे। तर अशा या आदर्श लेखिका अनेक संस्था व अनेक प्रतिष्ठांकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत। तर अशा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित आदर्श लेखिका सौ आशाताई पाटील आपल्या व्याख्यानातून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तत्पूर्वी इयत्ता 9वीतील संध्या गोसावी ही एक सावित्रीबाई फुलेंच्या कार्यावरील गीत सादर करेल। आपण ऐकूयात संध्या गोसावी। तू व्हिडिओ आणि माइक ऑन कर संध्या। हा मॅडम। हा आणि सुरू कर, गीत सुरू कर संध्या गोसावी। हा सुरू कर। नमस्कार। बहिणी माझी ओबी ग सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातिला, अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली, मुलींसाठी पहिली शाळा तुम्ही काढिली, दुसरी ओवी गायली तुझ्या ग धैर्याला, दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा, घरा बाहेर काढले गुंडांनी अडविले, धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला, तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला, फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला, अनाथांनी अबलांचे माय बाप होऊन यशवंत बाळाला दत्तक घेतिला, चौथी ओवी गायली तुझ्या हृदयाला, माणुसकीचा जरा जात निचल वाहिला, ज्योतिबांची सावली नाही तू राहिली, सत्य धर्म प्रकाशात ते जान तळपली, दुःखितांच्या सेवेत देह तू ठेविला, स्मरण तुझे करुणी वसामी घेतिला। संध्या तुला खूप खूप धन्यवाद। यानंतर काही विद्यार्थिनी घोषवाक्य सादर करतील। कुमारी सानिया नदा। सुरू केली शाळा ज्योतिबांनी, मुलींना शिकविले सावित्रीबाईंनी, मुलींना शिकविले सावित्रीबाईंनी, एक एक मुलगी शिकत गेली, एक एक मुलगी शिकत गेली, देशाची प्रगती होत गेली, देशाची प्रगती होत गेली। धन्यवाद।
खूप खूप धन्यवाद सानिया, खूपच छान. सावित्रीबाईंनी घेतला शिक्षणाचा वसा, सावित्रीबाईंनी घेतला शिक्षणाचा वसा, विविध क्षेत्रात मुलींनी उमटवला आपला ठसा, विविध क्षेत्रात मुलींनी उमटवला आपला ठसा. धन्यवाद. मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकली प्रगती झाली. धन्यवाद. सौ आशाताई पाटील, मी आपणास विनंती करते की आपण आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. सौ आशाताई पाटील. सर्वांना नमस्कार. आज श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महाराज या प्रशालेतील महिला शिक्षण दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक श्रीयुत ढाले सर, प्रशालेचे सुपरवायझर माननीय श्रीयुत फुलारी सर, सांस्कृतिक प्रमुख माननीय सौजो शिंदे मॅडम, माझी सखी रेवरे मॅडम, तसेच सर्व अध्यापक बंधू भगिनी आणि उपस्थित माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माझा सर्वांना नमस्कार. आज आपल्या सर्वांची माई म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे. आपण याचा औचित्य साधूनच आज स्त्री शिक्षणाचे महत्त्व व सावित्रीबाई यांचे कार्य याविषयी मी तुम्हाला काही तुमच्याशी काही संवाद साधणार आहे. माझ्या शाळेचं नाव आहे आदर्श बाल व प्राथमिक मंदिर कवठेकर प्रशाला पंढरपूर, येथे मी शिकवत आहे. मी या शाळेत शिकलेली आहे आणि या शाळेत सध्या शिकवत पण आहे. खरं तर स्त्रियांसाठी सावित्रीबाई फुले म्हणजे अगदी जसं आपण एखाद्या दैवत मानत असतो, श्रद्धा ठेवत असतो, तसं दैवत स्थान स्त्रियांसाठी सावित्रीबाई फुले आहेत. कारण स्त्रिया आज ज्या काही सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला पुढं दिसत आहेत, ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं म्हटलं जातं की अगदी एक ना एक क्षेत्र पादाक्रांत केलेलं आहे स्त्रियांनी, तर ह्याचं सर्व श्रेय आपण सावित्रीबाई फुलेंना दिलं पाहिजे. यांचा जन्म 3 जानेवारी 1831 झाला होता. जन्मगाव होतं नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. यांच्या आईचं नाव होतं लक्ष्मीबाई आणि वडिलांचं नाव होतं खंडोजी नेवसे पाटील. हे पेशवे काळातील इनामदार होते. हॅलो. जेव्हा सावित्रीबाई अगदी लहान होत्या म्हणजे आपल्या आत्ताच्या वयानुसार त्या खूप लहान तशा, तर 1840 त्यांचा जो विवाह झाला तो ज्योतिबांशी झाला होता. त्यावेळी त्यांचं वय 9 होतं, अवघं 9 वय होतं. आणि ज्योतिबांचं वय किती होतं? 13 म्हणजे तसं तर दोघंही अगदी कमी वयाचेच होते. तर सावित्रीबाई फुलेंना ज्योतिबांनी अगदी जमिनीची पाटी केली आणि काडीची पेन्सिल केली आणि शिकवलं. तसं त्यांचं प्राथमिक शिक्षण 4th झालेलं होतं, परंतु पुढचं जे शिक्षण आहे, इंग्रजी शिक्षण आहे किंवा जे हायस्कूल लेवलचं शिक्षण आहे, हे शिक्षण देताना हे जे शिक्षण देण्याचं प्रोत्साहन, शिक्षण देण्याचं धैर्य ज्योतिबांनी दाखवलं होतं. त्यावेळेचा समाज हा जातीव्यवस्था मानणारा होता, जाती संस्था मानणारा होता, अस्पृश्यता मानणारा होता. त्या काळामध्ये बालविवाह होत होते, अगदी पाळण्यामध्ये सुद्धा विवाह लागत होते. काही जी मुली असायच्या त्या अगदी लहान वयाच्या असायच्या आणि त्यांचे नवरे जे असायचे ते एकदम वयस्कर, एकदम म्हातारे असायचे. मग लग्न झाल्यानंतर काही दिवसात ते वयस्कर माणूस असल्यामुळे तो बाबा काही कारणाने किंवा वयाच्या मानाने तो मृत्यू पावायचा आणि अशा वेळेस पुन्हा एक नवीन समस्या जन्म घ्यायची, ती म्हणजे कोणती? विधवा. विधवा होणं आणि मग त्यावेळेस हे विधवा होणं हे तर होतच होतं, पण सतीप्रथा सुद्धा होती त्यावेळेस. सतीप्रथा म्हणजे आता आजच्या मुलींनाही सतीप्रथा माहीत पण नसेल. त्या स्त्रीचा नवरा गेल्यानंतर त्या स्त्रीला नवऱ्याबरोबर त्या जे पेटवलेलं हे असायचं दहन करण्यासाठी त्यावर तिला बसवलं जायचं. मग ती काही सुखुशीने जात असेल का, तिचं काही वय असेल का, ती लहानच की वयाने, परंतु तिची इच्छा जाणण्याचा कुणालाही ते स्वारस्य नसायचं की तिची इच्छा काय आहे हे कोणीही जाणून घ्यायला तयार नसायचं. मग त्यावेळेस तिला जबरदस्ती सती जावं लागायचं. ती जर तयार होत नसेल तर तिला त्या जाळामध्ये ढकलून दिलं जायचं, काठीने ढकललं जायचं, अशी व्यवस्था त्यावेळेस होती. त्यानंतर काही थोडं लोकांनी जेव्हा बाबा जे आपले समाजसुधारक आहेत त्यांनी थोडीशी जेव्हा सुधारणा करायला सुरुवात केली तेव्हा त्यामध्ये सक्तीचे वैधव्य. सक्तीचे वैधव्य म्हणजे काय? तर एकदा विधवा झालं की त्या स्त्रीचे केश ओपन करायचे, केस काढून टाकायचे. तिने असं व्यवस्थित राहायचं नाही, तिने कुणाच्या नजरेत आलं नाही पाहिजे, तिने सुंदर दिसलं नाही पाहिजे. मग तिचे सगळे केसच काढून टाकायचे.
आणि त्यामुळं तिचं ते दिसणं ते कुरूप दिसायचं आणि मग ती का हे सगळं करायचं तर तिचा पुन्हा विवाह नाहीये करायचा किंवा ती कुणाच्या नजरेत भरून म्हणून हे सगळं करायचं तर अशा प्रकारे ही पण एक प्रथा होती सक्तीचं वैधव्य. दुसरी आणखीन एक प्रथा होती की गुलामगिरी. गुलामगिरीमध्ये तर आयुष्य अगदी म्हणावं वाटतं मला की स्त्रियांचं आयुष्य हे आता आपण एकविसाव्या शतकात एकविसावं शतक हे विज्ञान रूपी आहे विज्ञानाचं शतक आहे परंतु आज बऱ्याच समाजातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या अजूनही गुलामगिरीतच आहेत. म्हणजे कसं जर समजा तुम्ही नोकरी करत असाल तर ठीक आहे की तुम्हाला थोडीशी सत्ता आहे घरामध्ये बोलण्याची निर्णय घेण्याची पैसा खर्च करण्याची परंतु जर तुम्ही कमवत नसाल तर आजही तुम्हाला पुरुषांसमोर हात पसरावा लागतो पैसे मागण्यासाठी हात पसरावा लागतो. मग ही गुलामगिरी एक प्रकार आहेत गुलामगिरीचे. पहिला जेव्हा इंग्रज व्यवस्था होती आपल्याकडे तेव्हा आपण भारतीय गुलाम होतो किंवा गुलामगिरीमध्ये नोकर जो माणूस असतो तो मालकाचा गुलाम असतो असं समजलं जातं. पण ही गुलामगिरी वेगळी ही स्त्रियांना समाजाने घालून दिलेली गुलामगिरी वेठबिगारी होती आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल एकदम उदासीनता होती. म्हणजे लोकांना श्रद्धा ठेवण्यापेक्षा अंधश्रद्धा ठेवण्यामध्ये खूप आनंद होता. तर त्या काळामध्ये काय होतं तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल उदासीनता होती. का बरं उदासीनता होती तर नवीन काही जाणून घ्यायची लोकांची इच्छा नव्हती. जुन्या प्रथा परंपरा रूढी सगळ्या या गोष्टींना ते चिटकून होते त्या गोष्टी सोडायला ते तयारच नव्हते आणि त्यांना चाकोरीबद्ध जीवन खूप आवडत होतं. चाकोरीबद्ध जीवन म्हणजे काय तर स्त्रियांनी घरात बसायचं पुरुषांनी काम करायचं स्त्रिया ह्या पुरुषांच्या गुलाम आहेत आणि बरेच आपल्या समाजामध्ये बऱ्याच जातीव्यवस्था ह्या स्वतःला श्रेष्ठ समजत होत्या. काही जातींना ते खालचं समजत होते आणि मग त्यामुळं ते काय व्हायचं की त्या जातीव्यवस्थामध्ये त्या लोकांना राबवून घेतलं जात होतं त्यांना आपलं दास्य असल्यासारखं वागवलं जात होतं. त्यानंतर आणखीन एक प्रथा होती बहुपत्नीकत्व. एक पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह करायचा दुसरी पत्नी घरामध्ये आणून ठेवायची. मग ह्या सगळ्या प्रथा जेव्हा सावित्रीबाई पाहत होत्या तेव्हा सावित्रीबाईंच्या म्हणजे मनामध्ये सगळी खळबळ होती ज्योतिबांच्या मनामध्ये पण खूप खळबळ होती. मग ज्योतिबांना एकदा काय झालं की ह्या आपण आपल्या सावित्रीबाईंना म्हणजे आपल्या पत्नीला शिकवावं असं केव्हा डोक्यात आलं तर हे जे बीज रोपण झालं त्यांच्या डोक्यात की आपल्या आपण पत्नीला शिकवूयात तर त्यांचा एक मित्र होता बल्लाळ गोवंडे नावाचा एक मित्र होता आणि तो अहमदनगरच्या कोर्टामध्ये नोकरीला होता. त्याने एकदा ज्योतिबांना बोलवलं. कशासाठी बोलवलं तर त्याने तिथं मिशनरी शाळा चालत होत्या आणि मग तेव्हा ते पाहून ज्योतिरावांच्या मनात आलं की आपण सुद्धा मुलींसाठीची शाळा सुरू केली पाहिजे. मग यासाठी आपल्याला सहकार्य कुणाचं घ्यावं लागेल आपल्या ज्या ज्योतिबांना काय वाटलं की आपलं सहकार्य सावित्रीबाईंचं घेतलं पाहिजे. मग असं का वाटलं की शिक्षणाचं महत्त्व का आहे तर आपल्याला ह्या रूढी परंपरा किंवा हे रूढी परंपरांचं दमन जर करायचं असेल तर शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणाने आपण ह्या सगळ्या रूढी परंपरा दूर सारू कमी करू असा त्यांना विश्वास वाटत होता. खरं तर 1847 मागासवर्गीय वस्तीमध्ये एक शाळा सुरू पण झाली होती मुलींची परंतु ती अवघी एक महिनाभर चालली. एक महिन्याने ती शाळा बंद पडली. मग ज्योतिबाने सावित्रीबाईंना प्राथमिक शिक्षण दिलं होतं पण उच्च शिक्षण आणि इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी त्यांनी आपण स्वतः घरातल्या घरात दिलं नाही तर त्यांना अहमदनगरला पाठवलं आणि अहमदनगरला जाऊन त्यांनी तिथं चांगलं शिक्षण घेतलं आणि मग त्या पुण्याला आल्या. ज्योतिबांनी पण सावित्रीबाईंना काय केलं की एक चांगलं शिक्षण आधी देऊयात आणि मग आपण काय करूयात त्यांना आपण शिक्षिका म्हणून कार्य करायला लावूयात हे त्यांनी ठरवलं होतं. अहमदनगरला जाऊन त्या शिक्षण घेऊन आल्यानंतर 1 जानेवारी 1848 त्यांनी शाळा काढायचं म्हणून भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली. यामध्ये खरं तर त्यांना जे भिडे होते तात्यासाहेब भिडे यांनी खूप छान सहकार्य केलं. त्यांना 100 रुपये देणगी दिली जागा दिली. खरं तर त्या काळामध्ये हे भिडे म्हणजे तात्यासाहेब होते त्यांचं हे मोठंच अगदी औदार्य असं म्हणायला पाहिजे कारण जिथं समाजामध्ये मुलींची शाळा नाही आहे
तिथं मुलींची शाळा काढण्यासाठी जागा देणं, देणगी देणं हे महत्त्वाचं होतं. आणि सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. मग यामध्ये काय झालं की 1 जानेवारी 1848 जेव्हा भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा मुलींची झाली तेव्हा सावित्रीबाई फुलेंना भयंकर त्रास सहन करावा लागला. बघा मुलींनो, आज आपण बघतोय आजच्या काळामध्ये सुद्धा मुलींना शिक्षण घेताना असं शहरामध्ये एवढ्या तुम्हाला काही अडचणी येत नाहीत असं म्हणणार नाही मी, येत असतील थोड्याफार अडचणी, पण खेडेगावात खूप अडचणी येतात. खेडेगावामध्ये एकटी मुलगी आहे कशी पाठवावी, किंवा तिच्या म्हणजे सुरक्षिततेचा प्रश्न असतो, म्हणजे असे अनेक प्रश्न समोर आहेत. मग त्या काळामध्ये आजच्यापासून अगदी 200 वर्षापूर्वी स्त्री शिकणं, तिने घराच्या बाहेर पडणं ही गोष्ट समाजाला रुचणारी नव्हती. मग सावित्रीबाईंना समाजाने त्रास द्यायला सुरुवात केला. काय केला त्रास काय द्यायचा, तर त्या जेव्हा रस्त्याने जायचं शाळेमध्ये जायसाठी तेव्हा रस्त्याने जाताना त्यांच्या अंगावर दगडं मारायची, शेण फेकायचं, चिखल फेकायचा, अगदी म्हणजे नाही नाही तो त्रास द्यायचा की ज्या ह्याने ती स्त्री शाळेत शिकवायला जायची बंदच होईल. परंतु सावित्रीबाई ह्या अगदी ठाम निश्चय धरून होत्या की मी मुलींना शिकवेन. का मुलींना शिकवायचं, शिक्षण हे मुलींना का द्यायचं, याची गरज का होती हे लक्षात घ्या मुलींनो. तर सावित्रीबाई फुलेंना का वाटत होतं की मुलींनी शिकावं, मुलींनी शिकल्यानंतर वेगळं काय होणार आहे. तर मुली ह्या काय करतात, एक स्त्री शिकली की पूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं, पूर्ण कुटुंब हे अगदी सुधारणेमध्ये येतं, सुधारणावादी होतं असं सावित्रीबाईंचं मत होतं. आणि म्हणूनच सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिकवण्याचा अट्टहास मनामध्ये धरला होता. त्यानंतर 1848 पहिली शाळा निघाली, 1851 म्हणजे 1848 पासून 1851 पर्यंत त्या शाळा एक करत वाढत गेल्या आणि 15 ते 20 शाळा झाल्या. किती शाळा झाल्या, 15 ते 20 शाळा झाल्या. मग या 15 ते 20 शाळा अशा सहज झाल्या का, तर त्यांच्याबरोबर एक सावित्रीबाईंनी जेव्हा भिडेवाड्यात शाळा सुरू केली त्यावेळेस फातिमा बी नावाच्या एक महिला ज्या होत्या शिक्षिका म्हणून त्यांच्याबरोबर होत्या, त्या आणि सावित्रीबाई या दोघी आणि ज्योतिबा तर होतेच पाठिंब्याला, ह्या सर्वांनी मिळून समाजामध्ये सर्वांना जागृत केलं की स्त्रीनं शिकणं किती महत्त्वाचं आहे, स्त्री शिकल्यामुळं काय गोष्टी होणार नाहीत आणि काय गोष्टी होतील ह्या दोन्ही गोष्टींचे फायदे समजून सांगितले. आणि हे जे सगळं कार्य सुरू होतं या कार्याचं खरं तर इंग्रज अधिकाऱ्यांना जास्त कौतुक वाटत होतं. 1851 वॉर्डन नावाचे एक इंग्रजी अधिकारी होते आणि हे इंग्रजी अधिकारी जे होते ते काय त्यांना काय कौतुक वाटलं सावित्रीबाईंचं, तर अरे एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये समाजाचा विरोध पत्करून सुद्धा ही स्त्री काय करते, तर ज्ञानदानाचं पवित्र कार्य करते म्हणून त्यांनी काय केलं की अनुदान दिलं. त्यानंतर 1849 प्रौढांच्या शाळेमध्ये सुद्धा त्या शिक्षिका झाल्या सावित्रीबाई. त्यानंतर त्यांचं हे कार्याची जी दखल हळूहळू सगळीकडे होत होती. खरं तर जेव्हा सावित्रीबाई शिकणार होत्या त्यावेळेस असं समाजामध्ये एक चित्र दाखवलं जात होतं की जर मुलगी शिकली, मुलगी जर वाचायला लागली तर ती जी अक्षरं असतात ती अक्षरं तिच्या जीवनाच्या ताटामध्ये आळ्या म्हणून येतात. बघा तुम्ही किती अंधश्रद्धा होती. तर अशा अंधश्रद्धा असणाऱ्या काळामध्ये सावित्रीबाईंनी एवढा मोठा वसा घेतला होता आणि तो वसा पूर्ण केला आणि त्या वस्याचंच फलित असं आहे की आज तुमच्या पुढं ज्या काही ह्या शिक्षिका दिसतात बघा समोर सगळ्या, खरं तर तुम्हाला तुमच्या जेव्हा तुम्ही शिक्षिका पाहता त्यावेळेस एक आदर्श आयडल असतं तुमच्या डोळ्यासमोर, हां मी या रेवरे मॅडमसारखी होणार, ह्या जिंदे मॅडमसारखी होणार, किंवा असं कोणीतरी तुमच्या समोर ज्या काही मॅडम आहेत त्यांना पाहून तुमच्या मनामध्ये असतं की मी ही अशी शिकणार, या मॅडमसारखी होणार. तर हा आदर्श आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी घालून दिलेला आहे. आणि मग काय झालं, तर विश्रामबागेमध्ये मेजर कँडी नावाचे जे इंग्रजी अधिकारी होते त्यांनी 1852 त्यांना ह्या फुले दाम्पत्याचं एवढं कौतुक वाटलं की त्यांनी त्यांचा सत्कार करायचं ठरवलं. आणि 1852 त्यांनी विश्रामबागेमध्ये त्या दोघांचा सत्कार पण केला. 1854 त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.
सावित्रीबाई ह्या छान लेखिका, कवयित्री, साहित्यिका होत्या. भले त्यावेळेच्या साहित्यिकांनी त्यांची दखल त्यावेळेस घेतली नाही, परंतु त्यांचं जे लेखन होतं ते खूप छान होतं, दर्जेदार होतं. साधारणतः कवितेमध्ये नातेसंबंध, प्रेम किंवा आपलं म्हणजे स्वतः स्वभोवताल असा निवडला जातो, परंतु तसं नव्हतं. तर त्यांनी स्वतःच्या कविता लेखनामध्ये समाजाचा आरसाच मांडला होता, जणू समाजाचा आरसा मांडला होता. आणि या कविता लेखनामुळं काय होत होतं, तर समाजात सध्या काय चाललंय हे आपल्याला लक्षात येत होतं. या पहिल्या काव्यसंग्रहामध्ये एकूण 41 कविता होत्या. आणि त्या 1854 नंतर 1856 ज्योतिबांच्या 4 भाषणांच्या संग्रहाचं पण त्यांनी एकत्र पुस्तक काढलं होतं. त्यानंतर 1892 खरं तर 1854 म्हणजे त्यावेळेस सावित्रीबाई अवघ्या 23 वर्षाच्या होत्या, लहान होत्या, त्यावेळेस त्यांनी हा पहिला काव्यसंग्रह काढला होता. आणि त्यानंतर 1892 52 कशी सुबोध रत्नाकर अशा नावाचं एक त्यांनी कवितेचंच पुस्तक काढलं. यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं काय लिहिलेलं होतं, तर पेशवाईने केलेले अत्याचार, म्हणजे पेशवाई होती त्यावेळेस, तर पेशवाईने केलेले अत्याचार आणि ज्योतिबांच्या कार्याचा समावेश केला होता. ते लिहितात त्यामध्ये, पुढे पेशवाई तिचे राज्य आले, पुढे पेशवाई तिचे राज्य आले, अनाचार देखी अतिशूद्र भ्याले, अनाचार देखी अतिशूद्र भ्याले, स्वथुंकी थुंकाया गळा गाडगे ते खुना नाश या रुंगणी झाप होते. बघा कवितेतून सगळं लक्षात येतं आपल्याला की सामाजिक परिस्थिती कशी होती, त्या समाजामध्ये त्यावेळेस कसं वागवलं जात होतं, म्हणजे आपल्या गळ्यामध्ये गाडगं होतं आणि आपल्या कमरेला झाडांचे झाप लावले जात होते की आपल्या पावलाच्या खुना सुद्धा मिटल्या जाव्या, ज्यामुळं त्या लोकांना आपला म्हणजे स्पर्श तर होतच नव्हता, पण त्या पाऊल खुना सुद्धा त्यांना नको होत्या. त्यातून त्या कवितेतून आपल्याला सहजच लक्षात आलं की नाही. त्यांनी एवढंच नाही केलं तर त्या लेखही लिहायच्या, भाषणही द्यायच्या. त्यांना जे मोरो विठ्ठल वाळवेकर म्हणून जे होते त्यावेळेस, त्यांची प्रेरणा घेऊन त्यांनी गृहिणी नावाचं एक मासिक काढलं होतं, ज्यामध्ये त्या स्त्रियांचे प्रश्न मांडत होत्या. खरं तर स्त्रियांचे प्रश्न त्या काळात पण होते आणि आज पण आहेत, फक्त प्रश्नांचं स्वरूप बदलत आहे. स्त्री शिक्षण घेतली, स्त्री सुशिक्षित झाली, प्रश्न बदललेले आहेत. प्रश्न पहिल्या काळामध्ये खूपच अगदी अवघड होते, आता फक्त प्रश्न कमी झालेत आणि थोडेसे सोपे आहेत, जे आपण स्वतः स्त्रिया सोडवू शकतोय शिक्षण घेतल्यामुळे. शेतकरी कुणी व्हावं, शेतामध्ये कुणी राबावं, किंवा स्त्रियांना कशी वागणूक दिली जात होती, समाजाचा म्हणजे आरसा प्रतिबिंब जणू आपल्या समोर या कवितेमधून लक्षात येतं. ते अभिमानाने ज्योतिराव आणि सावित्रीबाईंचं असं मत होतं की अभिमानाने जगायचं असेल आपल्याला, जर अभिमानानं जगायचं असेल तर मुलींनो अनंत युगाची गुलामगिरी जर झुगारून द्यायची असेल तर आपण शिक्षणाची कास धरली पाहिजे. आजच्या मुलींनाही हे वाक्य तितकंच लागू होतंय. बघा, अभिमानाने जगायचं असेल तर मुलींनो आणि अनंत काळाची जी गुलामगिरी आहे ती जर झुगारून द्यायची असेल तर आपण विद्येची कास धरली पाहिजे. विद्येची कास धरणं याचा अर्थ शिक्षणाने स्वतःला समृद्ध करणे. शिक्षणाची व्यावसायिक शिक्षण असेल किंवा आपण कोणतं बाबा एखादा व्यापार करणार आहे त्या प्रकारचं शिक्षण असेल, ती आपली पात्रता वाढवायची आहे, हे सावित्रीबाईंचं म्हणणं होतं. त्यांनी जेव्हा शिक्षिका म्हणून शाळेमध्ये आल्या त्यावेळेस त्या ज्योतिबाने त्यांना अहमदनगरला पाठवलंच होतं, परंतु नॉर्मल स्कूलमध्ये सुद्धा 2 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला होता. मग त्या पहिली जी शाळा सुरू केली होती त्या शाळेमध्ये त्या मुलींना शिकवत असताना किंवा शिक्षण देत असताना कोणत्या गोष्टींचा बाबा विचार केला जातो, तर एक व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. नाही फक्त लिहिणं वाचणं हे अपेक्षित नाही आहे, तर आपण जे लिहितो त्यातून जे संस्कार होत असतात, त्यातून जी नीतिमूल्य आपण शिकत असतो ती महत्त्वाची असतात. बघा, आपण जे आता समाजामध्ये वावरत असतो तेव्हा आपण मोठ्या व्यक्तींशी आदराने बोललं पाहिजे किंवा मोठ्या व्यक्तींचा मान ठेवला पाहिजे, किंवा आपण जेव्हा
शिक्षण घेतोय तेव्हा शिक्षण घेत असताना आपल्याला पुढे काय करायचे हे ध्येय लक्षात घेऊन शिक्षण घेतलं पाहिजे. आणि आता पहिल्या आताच्या ज्या शिक्षणामध्ये आणि पहिल्या शिक्षणामध्ये फरक होता की पहिल्या स्त्रीला बाहेर पडायचं म्हणून समाजाशी लढायचं होतं आणि आताची जी स्त्री आहे ती शिकायला मिळते तिला, फक्त तिने योग्य दिशा निवडली पाहिजे की आपल्याला काय व्हायचंय, ते कोणतं ध्येय आपल्याला ठेवायचंय त्यानुसार आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आणि सावित्रीबाईंनी समाजामध्ये हीच जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये त्या बऱ्याच अंशी नाही तर पूर्णपणे यशस्वीही झाल्या होत्या. त्यावेळी जे पर्यवेक्षक होते शाळेचे, त्यावेळी सरकारी शाळा होत्या, त्या शाळांचे जे पर्यवेक्षक होते ते दादासाहेब तरखडकर म्हणून एक होते. तर त्यांनी असं सावित्रीबाईंचं जे कार्य बघितलं ते खूप त्यांना अगदी आवडलं, त्यांनी खूप कौतुक केलं होतं. आणि म्हणूनच मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की मिचेल यांनीही त्यांचा विश्रामबागेमध्ये सत्कार केला होता. तसं शिकवणं त्या काळात सोपं नव्हतं बरं का. आता हे शिक्षण घेत असताना त्या काळात देत असताना जो काही त्रास होत होता तो आता तेवढा त्रास आता नाही. आता जागरूकता आल्यामुळं शिक्षण देणं सोपं आहे, घेणंही सोपं आहे. त्या काळात देणंही अवघड होतं आणि घेणंही अवघडच होतं. मग शिक्षण काय शिकवतं आपल्याला की शिक्षणाने आपण अन्याय अत्याचार दूर सारायचे. रूढी परंपरा ज्या आपल्याला माहितीच नाहीत. आपण एखाद्या घरामध्ये आपण बघतो की आई दिवस दिवस पाण्याचा उपास करत असते किंवा एखाद्या मूर्तीच्या पुढे बसून असते, परंतु आपल्याला आपण जर आईला विचारलं की आई तू हे का करतेय, तुला हे कोणी सांगितलंय, तर आपल्याला आई उत्तर देऊ शकत नाही. ती सांगते माझी आई असं करत होती, त्या आईची आई असं करत होती म्हणून मी तसं करते. परंतु याला काही म्हणजे माहीत नाही की हा उपास का करतात किंवा हे असं का करतात ते माहीत नाही. तर अशा रूढी परंपरांपासून दूर जाण्यासाठी शिक्षण कारणीभूत होऊ शकतं. चांगल्या गोष्टींचा अंगीकार करा, चांगल्या गोष्टी करा. मग ज्योतिबा आणि सावित्री जे होते त्यांनी समाजामध्ये जागरूकता आणण्यासाठी त्यांच्या म्हणजे घराघरापर्यंत तर जातच होते पण त्यांच्या मनाचाही अभ्यास करून त्या मनालाही पटेल अशा गोष्टी सांगायचा प्रयत्न केला. या कार्याला त्यांच्या खरं तर जे सावित्रीबाई फुले होत्या आणि ज्योतिबा होते त्यांच्या घरातून सुद्धा पाठिंबा नव्हता बरं का, विरोधच होता. हे सावित्रीबाईंना सुद्धा विरोध झाला होता. सावित्रीबाईंच्या तर माहेर त्यांचाच विरोध होता की तू ह्या कार्यात पडू नकोस, आणि ज्योतिबांना तर त्यांच्या घरच्यांनी बाहेर काढलं होतं. पण हा विरोध पत्करून त्यांनी समाजासाठी कार्य केलं. मग आता जेव्हा पहिल्या काळामध्ये 8-9 वर्षाच्या मुलींचा विवाह व्हायचा त्यावेळेस काय व्हायचं की ते विवाह झाल्यानंतर तो जर म्हातारा माणूस असेल तर तो काही दिवसात मरायचा. मग एक तर सती दिलं जायचं किंवा वैधव्य म्हणून घरात अगदी कुरुपावस्थेत ठेवलं जायचं. पुढे काही दिवसानंतर काशीबाई नावाची जी बाई होती, त्या काशीबाई नातू नावाची म्हणजे जी स्त्री होती तिचं जे मुलगा झाला, विधवेचा मुलगा, त्या गृहामध्ये झालेला मुलगा त्यांनी स्वतः दत्तक म्हणून घेतला होता. त्याचं नाव यशवंत ठेवलं. खरं हा मनाचा किती मोठेपणा म्हणायला पाहिजे बघा. काय होतं की कोणत्याही गोष्टी करा म्हणून सांगणं सोपं आहे, त्याचा अंगीकार करणं खूप अवघड असतं. मग याच ठिकाणी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची पण स्थापना केली होती की मुलं मारू नका, त्यांना आमच्याकडे ठेवा, आम्ही त्यांचा सांभाळ करू. विधवांचे केस कापले जायचे त्या काळामध्ये. मग तुम्ही म्हणताल मॅडम तुम्ही आम्हाला शिक्षणविषयक माहिती देणार आहात पण तुम्ही तर रूढी परंपरांची माहिती देता. शिक्षण घेतल्याने वाईट रूढी परंपरा आपल्याला दूर कशा सारता येतात किंवा त्यांनी शिक्षण घेतल्यामुळे ज्ञानाने समृद्ध झालेल्या आणि सुधारणावादी जे मत होते, जे विचार होते, त्याने समाजामध्ये कसा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला हेच मी तुमच्या पुढे मांडत आहे. तर त्या काळामध्ये केश वपन केलं जात होतं, केस काढून टाकले जात होते. मग आता प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन सांगायचं की तुम्ही तुमच्या म्हणजे जी सुना झाली आहे विधवा किंवा कुणाची आई असेल तर ती विधवा झाली आहे म्हणून तिचे केस कापू नका, असं सांगण्यापेक्षा त्यांनी काय केलं तर मुळावरच घाव घालूयात. लोक जी असतात त्यांच्याकडे गेल्या, त्या बांधवांना त्यांनी विनंती केली, त्यांच्या विचारांची जागृती केली आणि त्यांना सांगितलं बाबांनो हा अत्याचार आहे, तुम्ही केस काढायसाठी बोलवल्यावर जाता खरं पण हे किती चुकीचं आहे हे त्यांना समजून सांगितलं. आणि विशेष गोष्ट अशी की त्यांना ती गोष्ट लगेच लक्षात पण आली
आणि जो काही नाभिक बांधवांचा त्यांनी संप घडवून आणला होता त्यावेळेस, तर त्या नाभिक बांधवांचा संप त्यावेळेस यशस्वी झाला. महिलांवर अशा प्रकारची अनेक बंधनं होती. या अनेक बंधन असण्यामागे पुरुष सत्ता संस्कृती असेल, आपला समाज, किंवा बाबा धर्मामध्ये आपल्या असं मानलं जातं की पुरुष हा श्रेष्ठ आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की घरामध्ये काही कार्य असलं की नारळ फोडायसाठी आपण लगेच बोलवतो की पप्पा या, दादा या, मामा या, पण असं कधी कोण म्हणत नाही की आई तू नारळ फोड, काकू तू नारळ फोड, असं नाही, किंवा मॅडम तुम्ही फोडा असं. कारण अजूनही आपल्या डोक्यात असं काही अंशी आहे की पुरुष हेच श्रेष्ठ असतात आणि स्त्रिया ह्या त्यांच्यापेक्षा कमी दर्जाच्या मानल्या जातात. पण खरं पाहता कुणीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ नसतो. पुरुष ही तेवढेच महत्त्वाचे आहेत, स्त्री ही तेवढीच महत्त्वाची आहे. आणि हे ज्यांना कळलं त्यांनी आपल्या घरच्या स्त्रियांना सुशिक्षित केलं. आज मी असं म्हणणार नाही की ती स्त्री नोकरी करत आहे म्हणजे ते घर सुशिक्षित आहे, असं नाही. बऱ्याच घरांमध्ये स्त्रिया जरी नोकरी करत नसल्या तरी त्यांना समान अधिकार आहे, त्यांना विचारलं जातं, प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्व दिलं जातं. पुरुषांनी घरामध्ये त्या स्त्रीच्या कामाचं महत्त्व जाणलं, त्या स्त्रीच्या कामामध्ये मदत केली, त्या स्त्रीला महत्त्व दिलं. महत्त्व कसं दिलं जातं तर की तिचं जे काम आहे ते महत्त्वाचं आहे, तिने जर स्वयंपाक केला तरच आपण जेवू शकतो हे लक्षात घेतलं तर ते महत्त्व लक्षात येतं. पण जर बऱ्याच वेळा असं होतं बऱ्याच घरांमध्ये की सावित्रीबाईंनी हेच समजून सांगितलं की स्त्री शिकली की तिने तिचं स्त्रियांमधले जे काही गुण आहेत ते बाहेर येतील आणि समाज सुधारण्यामध्ये त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल. त्यानंतर ज्योतिबांनी काय केलं की सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याच्यामध्ये काय होतं सत्यशोधक समाजामध्ये, तर समानता, स्त्री पुरुषांना समानता होती. पारंपरिक जे धर्म होते त्यांना जे पर्याय होता त्यामध्ये अगदी असं त्यांचं एक घोषवाक्यच होतं बघा की त्यावरून तुमच्या लक्षात येईल, सर्व साक्षी जगतपत्ती, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. बघा या एका वाक्यातूनच त्यांच्या सत्यशोधक समाजाचे कार्य काय असेल याची कल्पना आपल्याला येते. आणि या महत्त्वाच्या गोष्टीची धुरा, या महत्त्वाच्या समाजाची धुरा सावित्रीबाईंनी स्वतः पेलवलेली होती. सत्यशोधक समाजाचं कार्य काय होतं की बाबा समाजामधली विषमता नष्ट करायची. समाजामध्ये ते काही बाबा स्त्री पुरुष हा तर भेदाभेद झालाच, पण शूद्र किंवा बाबा मागासलेलं असे जे काही विचार आहेत ते बदलायचे. सगळं म्हणजे एक माणूस म्हणजे आपण सर्वजण समान आहोत हे महत्त्वाचं आहे हे लक्षात आणून देण्याची भूमिका होती. आणि तळागाळामध्ये जे लोक होते, तळागाळाच्या ज्या लोकांना शिक्षण घेण्याची बंदी होती ती बाजूला सारून त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. कारण शिक्षणाने माणूस शहाणाच होतो असं नाही, तर त्याला समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान येतं, व्यवहार ज्ञान येतं, आणि त्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचं असतं. आज आपण शाळेत आलो म्हणजे आपण झालं, मी माझ्या बाजूने तरी परंपरेची बेडी झटकली असं म्हणणं चुकीचं आहे. माझ्या घराशेजारी एखादी मुलगी शिकत नाही आहे, माझ्या घरामध्ये कामाला येणाऱ्या एका मोलकरणीची मुलगी शिकत नसेल, तर त्यामध्ये मी काय सहकार्य करू शकते हे खूप महत्त्वाचं आहे. आता या सत्यशोधक समाजामध्ये विवाह करण्याची जी कामं होती, विवाह जे होत होते त्यामध्ये सुद्धा यांनी वेगळी अशी प्रथा परंपरा सुरू केली. काय केली तर हुंडा नाही. बघा हुंडा तर सगळ्यांना माहिती आहे, मला वाटतं हे जे सगळेजण ऐकतायत हे 9वी 10वीची मुलं आहेत किंवा मुली आहेत, तर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की हुंडा घेतल्याशिवाय लग्न होत नाही. आणि बऱ्याच वेळा असं होतं की ज्या आईवडिलांना 2-4 मुली असतील त्यांच्या पुढं हाच प्रश्न असतो की आता ह्या 2-4 मुलींचं लग्न कसं करायचं, ह्यांना द्यायला हुंडा कुठून आणायचा. तर हीच पद्धत 1859-60च्या पुढं त्यांनी पद्धत ही हुंडाबंदी बंद करण्याचा जो त्यांनी मनामध्ये निश्चय केला होता तो त्यावेळेस त्यांनी पार पाडला. बरेच विवाह त्यांनी करून दिले होते ज्यामध्ये आंतरजातीय विवाह सुद्धा होते. मग आता ह्यामध्ये कसं केलं की त्यांनी कमी खर्चात लग्न व्हावं की मुलीला बाबा किंवा मुलाला दोन्हीकडं. बघा आता आपण बऱ्याच वेळा लग्नाचे प्रकार बघतो की लोक दाखवण्यासाठी बऱ्याच गोष्टी या लग्नांमध्ये करत असतात.
की आम्ही किती श्रीमंत आहोत. मग हा जो अनावश्यक खर्च असतो त्या अनावश्यक खर्चाचा वापर आपण इतर ठिकाणी जे गरजू आहेत त्यांच्यासाठी करू शकतो. मग सत्यशोधक पद्धतीने पहिला जो विवाह लागला होता त्या विवाहात म्हणजे जी नवरी होती तिचं नाव होतं राधा आणि जो नवरा होता त्याचं नाव होतं की सीताराम आल्हट. यांचा जो हे होता सीताराम आल्हट आल्हट नावाची जी व्यक्ती होती त्यांचा हा पहिला विवाह लागला होता. आणि या विवाहाचा जो काही थोडाफार खर्च आला असेल तो थोडाफार खर्च सुद्धा सावित्रीबाईंनी केलेला होता. मग आता हे फक्त दुसऱ्याला सांगण्यासाठी होतं का तर त्यांनी स्वतःही त्या गोष्टीचा अवलंब केला होता. स्वतःचा मुलगा जो यशवंत म्हणून होता त्याचा सुद्धा विवाह त्यांनी ज्ञानोबा ससाने म्हणून जे व्यक्ती होती त्यांची जी मुलगी होती राधा नावाची त्या राधा नावाच्या मुलीबरोबर त्यांनी त्या आपल्या यशवंताचा विवाह. पण हा विवाह कसा होता माहिती का आंतरजाती विवाह. आंतरजाती विवाह म्हणजे एका जातीतल्या मुलाचा दुसऱ्या जातीतल्या मुलीशी विवाह होणे. मग आता हे त्यावेळेस ही गोष्ट म्हणजे अगदीच समाजाच्या विरोधात जाण्यासारखी होती परंतु हे धाडस त्यावेळेस सावित्रीबाईंनी केलं. मग या यशवंताला त्यांनी किती अधिकार दिलेले होते की यशवंत हा दत्तक मुलगा होता. आपल्याकडे आपण समाजामध्ये बघतो की दत्तक घेतात बरेच जण काही त्यांच्या काही अडचणी असतील त्यांचा काही गोष्टीत म्हणजे त्यांना बाबा काही अशा अडचणी आहेत की ज्या समाजापुढे सांगता येत नाही अशा वेळेस मुलं दत्तक घेतली जातात. परंतु सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी आपला आदर्श समाजापुढे घालून ठेवण्यासाठी यशवंतला दत्तक घेतलं होतं. आणि त्याला अधिकार किती दिले होते बघा की त्यांनी आपल्या म्हणजे ज्योतिबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी गेल्यानंतर माझी सगळी संपत्ती जर यशवंत शिकला तर त्याला द्या नाही तर ती धर्मार्थ करावी. म्हणजे आजकाल काय असतं की आपल्याकडे आपण बघतो की वडील जर खूप मोठ्या नोकरीवर असतील किंवा त्यांचा खूप मोठा व्यापार असेल तर आपल्याला काय वाटतं की हां आता मला काय करायची गरजच काय आता मला हे म्हणजे परंपरेने म्हणा किंवा वारसा हक्काने ते मलाच मिळणार आहे मग मी काय करायची गरज आहे. तर त्यासाठी ज्योतिबांनी स्पष्ट लिहिलं होतं की मी गेल्यानंतर हे जे मिळणार आहे ते कसं मिळावं तर जर शिकला तरच नाहीतर ते धर्मार्थ देऊन टाका ते कुणालाही. आणि मी गेल्यानंतर माझे जे क्रियाकर्म करायचं आहे ते सुद्धा यशवंतांनी करावं हाही हक्क दिला होता. आणि काय झालं की ज्योतिबा जेव्हा गेले त्यावेळेस भाऊबंदकी माळी समाजाचे होते तर भाऊबंदकी पुढे आली म्हणाले की आम्ही यांचं सगळं शेवटचं करणार आहे आम्ही यांना सगळं म्हणजे अग्नी वगैरे देऊ म्हणजे यशवंतांनी काही यायचं नाही. त्यावेळेस सावित्रीबाईंनी विरोध केला सावित्रीबाईंनी ते टिटवा हातात धरलं आणि त्या तर ज्योतिबांनी आपल्या पार्थिवाला अग्नी देण्याचा अधिकार त्याला दिल्यामुळं सावित्रीबाई फुलेंनी काय केलं तर ते ज्योतिबा गेल्यानंतर त्या जे आपलं पार्थिव देह घेऊन चालले होते त्याच्या पुढं त्या टिटवं घेऊन चालत होत्या आणि यशवंत त्यांच्याबरोबर होता. आणि अशी टिटवं धरण्याची तर असं धरून चालण्याची ही इतिहासातली पहिली आणि शेवटची वेळ होती. आणि यशवंताला सहकार्याने यशवंताच्या सहकार्याने त्यांनी ज्योतिबांना अग्निसुद्धा स्वतःच दिला होता. खरं तर हे खूपच धाडसाचं काम आहे. आजच्या समाजामध्ये जेव्हा स्त्रिया स्वतःला आणखीनही अगदी 100% सुरक्षित मानत नाहीत असुरक्षितता अनुभवतात ह्याची कारणं खूप आहेत. परंतु त्या काळामध्ये स्त्रीनं समाजाच्या विरोधात एवढं धाडसाने जाणं म्हणजे खूपच मोठी म्हणजे त्या मनामध्ये त्यांची जी जिद्द होती ती भयंकर आणि खूप मोठी होती आणि आपण त्याचा आदर्श घेण्यासारखी होती. या त्यांच्या कार्यामध्ये अनेक कार्यामध्ये त्यांचा जो सत्यशोधक समाज होता किंवा जे काही बालहत्या होऊ नये किंवा विधवांना जो काही पुनर्विवाह करण्याला मान्यता नव्हती त्याला त्यासाठीसुद्धा त्या झगडल्या त्यासाठीसुद्धा त्यांनी मान्यता समाजाला देण्यासाठी समजून सांगितलं अशी विवाह केले पाहिजेत का केले पाहिजेत ती काय गरज का आहे त्याची ते समजून सांगितलं. आणि या सर्व कार्यामध्ये त्यांना पंडित्या रमाबाई नावाच्या ज्या विद्वान स्त्री होत्या त्या आणि गायकवाड सरकार म्हणजे त्यावेळेसचे जे मोठे श्रीमंत असे घराणे असायचे त्यातले जे सरकार होते गायकवाड सरकार त्यांचीही त्यांना खूप मोठी साथ लागली होती. त्या काळामध्ये सुद्धा समाजाला बदलणे एक विचार नवीन देण्याचं काम केलं की एक स्त्री सुद्धा अग्नी देऊ शकते एक स्त्री सुद्धा टिटवं धरू शकते हा विचार त्या काळामध्ये खूप म्हणजे रुचणारा नव्हता
समाजाला विरोध करणारच होता, परंतु त्या सर्वाला न जुमानता त्यांनी जे आपलं कार्य ठरवलं होतं करायचं ते केलं. मग 1896 मध्ये सावित्रीबाई फुलेंनी दुष्काळामध्ये सुद्धा एक वेगळा आदर्श घालून दिला होता की जेव्हा दुष्काळ पडला, लोकांना पाणी नव्हतं प्यायला, त्यावेळेस सुद्धा त्यांनी ज्योतिबांच्या सहाय्याने त्यावेळेस पाणी आपलं म्हणजे घरामध्ये जी विहीर होती घराच्या मध्ये मागे, ती विहीर सगळ्या शूद्र लोकांना, मागासले जी लोक होती त्यांना ती पाणी पिण्यासाठी म्हणजे पाणी भरण्यासाठी त्यांनी ती उपलब्ध करून दिली होती. खरं तर जेव्हा कोणतीही गोष्ट आपण सांगण्यापेक्षा तिचा अवलंब करतो तेव्हा ती जास्त प्रभावी ठरत असते. त्यांच्या या कार्यामध्ये त्यांच्या आता एक 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 माणूस म्हणजे ज्यांना हे विचार पटत होते ते हळूहळू त्यांच्याबरोबर जोडत गेले, ही व्यक्ती ही माणसं, आणि हे कार्य पुढं पुढं चालूच राहिलं. खरं तर 1896 हा जो दुष्काळ होता तो संपत आलाच होता आणि 1897 मध्ये एक नवीन प्रकारचं एक संकट आलं, ते संकट होतं प्लेगचं. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं किंवा माहीत असेल तुम्हाला की 1897 जेव्हा प्लेगचं आलं त्यावेळेस तो इतकं म्हणजे अवघड होतं त्यावेळेस की जसं आता कोरोना आहे सगळ्या म्हणजे आपल्याकडे की आजसुद्धा आज आपण हा ऑनलाईन कार्यक्रम का घेतोय, तर आज या कार्यक्रमाला आपण म्हणजे सगळे एकत्र येण्यावर सुद्धा आपल्याला बंधन आहे किंवा आपण स्वतः सुद्धा घाबरतोय की बाबा यातून कुणाला काही होऊ नये. तर असंच त्यावेळेस सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा रोग म्हणजेच प्लेग होता. तर या प्लेगमध्ये खूप व्यक्ती अगदी दिवसाला 7-7 लाख लोक माणसं मेल्याची नोंदी आहेत आणि त्या नोंदी करण्यासाठी लोक कमी पडत होती की नावं लिहून घ्यायला सुद्धा लोक कमी पडत होती आणि त्याच्यामुळं फक्त आकडे आहेत त्यावेळेसची, परंतु व्यक्तींची नावं आजही आपल्याकडे उपलब्ध नाहीत. सरकारी नोंदीमध्ये फक्त मृतांचा आकडा आहे. सावित्रीबाई त्यावेळेस या प्लेगच्या साथीमध्ये सुद्धा मागं पडल्या नाहीत. बघा सावित्रीबाई त्या कार्यामध्ये सुद्धा पुढं होत्या. एक पांडुरंग नावाचा जो मुलगा होता त्याला इतका म्हणजे प्लेगने पछाडलं होतं की स्वतः सावित्रीबाईंना ताप आला होता, स्वतः त्या तापाने फणफणल्या होत्या, तरी पण त्यांनी पांडुरंगाला अशा वेळी सुद्धा स्वतः घेऊन जाऊन त्यांना दवाखान्यात नेलं, तिथं त्याचे काही उपचार करायचे होते ते केले आणि या सर्व म्हणजे घडामोडीमध्ये या सर्व घटनेमध्ये त्या स्वतः मात्र याला बळी गेल्या, कारण प्लेगची त्यांना लागण झाली होती. त्यांच्या म्हणजे अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांनी नेहमी परहितच बघितलं, समाजाला सुधारण्याचंच बघितलं आणि समाजासाठीच आपलं आयुष्य व्यतीत केलं होतं. त्या म्हणायच्या वाचे उच्चारी तैसी क्रिया करी. मी जसं मगाशी म्हणलं की जो बोलतो तसा वागला तरच त्याला लोक मानतात. वाचे उच्चारी तैसी क्रिया करी तीच नर नारी पूजनीय. सेवा परमार्थ सेवा परमार्थ पाळी व्रत सार्थ होई कृतार्थ तेच वंद्य. सुख दुःख काही सुख दुःख काही स्वार्थपणा नाही परहित पाही तोच थोर. मानवाचे नाते ओळखली जेते सावित्री वदते तेच संत. सावित्रीबाई फुलेंचा आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत आतापर्यंत जे कार्य पाहिलं, खरं तर आज मी तुमच्यासमोर बोलते आहे, मला बोलण्याची जी संधी मिळते किंवा तुमच्या शाळेमधील जिंदे मॅडम असतील किंवा रेवरे मॅडम असतील किंवा ज्या काही महिला शिक्षिका असतील, त्या सर्वजण तुमच्या पुढे येण्याचं किंवा आज समाजामध्ये एक आपलं अस्तित्व निर्माण करण्याचं भाग्य या सावित्रीबाईंमुळेच मिळालेलं आहे. खरं तर सावित्रीबाई यांनी केलेलं कार्य हे इतिहासात नोंद केलं गेलेलं आहे आणि या म्हणजे दुनियेच्या अंतापर्यंत ते राहणारच आहे. पण मुलींनो, आज आपण या निमित्ताने एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायची आहे की मी तुम्हाला सावित्रीबाईंच्या घटना घडामोडी आता बऱ्याच अंशी ज्या मला माहीत होत्या त्या तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला, पण आपण बऱ्याच अंशी आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की मॅडम मला खूप शिकायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला शिक्षिका व्हायचं आहे, मला वेगळं काहीतरी खूप व्हायचं आहे, परंतु आमच्या घरचे साथ देत नाहीत असं आपलं म्हणणं असतं. पण
आपण आपल्या घरच्यांना समजून सांगून आपण आपला मार्ग सुकर करून घ्यायचा आहे. आपल्या शाळेमध्ये अनेक शिक्षिका असतात, त्यांचं सहकार्य उपयोगी पडू शकेल आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण सक्षम व्हायचं आहे. सावित्रीबाईंनी जो वसा घेतला होता शिक्षणाचा, तो वसा घेऊन आपण तो वसा वसत आहोत, पण हा जो वसा घेतलेला आहे त्यांनी शिक्षणाचा, तो वसा आपण सर्वांनी पूर्णत्वाला न्यायचा आहे, तो मध्येच सोडायचा नाही. फक्त 10वी झाली आणि मग शाळा संपली, आता मी लग्नाला तयार आहे असं न सांगता मी माझं अस्तित्व निर्माण करणार आहे, मला माझ्या पायावर उभारायचं आहे, मला कुणाकडेही हात पसरायला लागू नये अशी स्थिती मी माझ्या जीवनामध्ये निर्माण करेन, मी विचारांनी समृद्ध होईन, विचारांनी प्रगल्भ होईन असे एक मत आजच्या दिवशी तुम्ही स्वतःच तयार करा, हीच यशस्वीता मला वाटते या कार्यक्रमाची होईल. आज या ठिकाणी खरं तर तुम्ही खूप शांतपणे मला ऐकून घेतलं, माझा थोडासा नेट प्रॉब्लेम झाला होता, परंतु या ठिकाणी तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं. मुख्याध्यापक ढाले सर, सुपरवायझर फुलारी सर, सांस्कृतिक प्रमुख जिंदे मॅडम आणि सर्व माझ्या महिला ज्या अध्यापनाचं सावित्रीबाईंचा वसा वसण्याचं कार्य करत आहेत त्या सर्वजणी, त्या सर्वांचे मी इथं आभार व्यक्त करते आणि माझं इथंच काही जे विचार मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे ते विचार मी इथंच संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आतापर्यंत आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आशा पाटील मॅडम यांनी खूप छान पद्धतीनं स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन आपल्याला कसं पुढे जायचंय असं मुलींना आवाहन केलेलं आहे. खरंच एक काळाची गरज आहे. मॅडमच्या सांगण्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की स्त्री शिक्षण होणं किती महत्वाचं आहे. प्रत्येक मुलगी किंवा स्त्री स्वतःला सावित्रीबाई फुले सारखे एक दिद्दी स्त्री समजून शिक्षणामध्ये पुढं त्यांनी यायला पाहिजे आणि प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक पुरुष हा ज्योतिबा बनला पाहिजे. त्याशिवाय आपला हा स्त्री शिक्षणाचा जो महत्व आहे ते होणार नाही. प्रत्येक मुलगा आणि पुरुष हा ज्योतिबा बनलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या मनावर हे बुद्धी बोबाल तेव्हा कुठं आपल्याला हे स्त्री शिक्षणाचं प्रवाह पुढं पुढं जाता येईल. खरंच मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला, उदाहरणं दिली, सर्व मुलांना खूप छान पद्धतीने त्यांनी सुद्धा ऐकून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा मॅडम आशा मॅडम आमच्या या आव्हानाला, आमच्या या कार्यक्रमाला, ऑनलाईन वेबिनार जो आम्ही पहिल्यांदाच ट्राय करत होतो या वेबिनारला खूप छान तुम्ही संबोधित केलात. खरंच तुमचे मी मनापासून आभार मानते आणि धन्यवाद तर देतेच. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मित्र हो, 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुलेंचा जयंतीचा कार्यक्रम आपण ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून घेतलेला आहोत. स्त्री शिक्षण आपल्या जीवनामध्ये उतरून आपण स्त्रियांच्या स्थानाला जपत आपल्याला पुढे जायचं हे लक्षात घेऊन आजच्या या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री ढाले सर उपस्थित आहेत, त्यांचं मी मनस्वी मनापासून आभार मानते. तसेच आमचे आम्हाला सर्वांना नेहमीच टेक्निकल फील्डमध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरित करणारे आमचे माननीय पर्यवेक्षक श्री फुलारी सर हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी मनापासून आभार मानते. त्याच पद्धतीने आमचे सर्व शिक्षक बंधू हे बंधू भगिनी इथं आहेत या ऑनलाईन वेबिनारसाठी, त्यांचं देखील मी मनापासून आभार मानते. सगळ्यात महत्वाचे आमचे सगळे 21व्या शतकातील अब्दुल कलामांचे स्वप्न पूर्ण करणारे माझे सर्व लाडके विद्यार्थी, सावित्रीबाई फुलेंचा वसा, ज्योतिबांचा वसा जो घालून दिलेला आहे तो वसा नेणारे आमचे सगळ्यात महत्वाचे आमचे लाडके विद्यार्थी हे देखील खूप शांत पद्धतीनं खेळत खेळत काहीतरी चाललं होतं पण चाललं होतं पण चांगलंच चाललं होतं, खूप छान पद्धतीने त्यांनी सुद्धा ऐकण्याचा आनंद घेतला, या कार्यक्रमाचा आनंद खूप छान पद्धतीने घेतला. एक नवीन अनुभव मुलांना तुम्हाला पाहायला मिळाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आपण मैदानावर बसून कार्यक्रम करायचो त्याही पेक्षा खूप छान पद्धतीनं हा ऑनलाईन कार्यक्रम झाला असं मला वाटतं आणि सगळ्यांना वाटत आहे, कारण खूप छान पद्धतीने तुम्ही आनंद घेतला, तुमच्या परिवारातल्या लोकांनी देखील हा कार्यक्रम पाहिला असेल, तुमच्या पालकांना देखील हा कार्यक्रम पाहायला मिळाला असेल. मी पालकांचं देखील धन्यवाद मानते, कारण त्यांनी तुम्हाला मोबाईल एक तासभर त्यांचा सगळा बाजूला काम सारून तुम्हाला तो मोबाईल त्यांनी उपलब्ध करून दिला, कारण काळाची गरज त्यांनी सुद्धा ओळखलेली आहे. आपण असाच
चांगल्या कार्यक्रमासाठी एकत्र भेटूयात. सर्व विद्यार्थ्यांनी देखील पुनश्च एकदा आभार मानते आणि माननीय अध्यक्ष श्री ढाले सर यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम मी इथंच संपला असं जाहीर करते. सर्व जणांनी पुनश्च एकदा आपल्या आशाताई पाटील मॅडम यांचं धन्यवाद मानूयात आणि या कार्यक्रमातून लेप्त होऊयात. ओके, धन्यवाद.